नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांचं, डॉक्टर किरीट सोमय्या आणि त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता आणि अन्य सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन. कारण अनेकदा न्यायासाठी, न्याय मिळवण्यासाठी उकिरड्यात हात घालावा लागतो, त्याच्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरते आणि माणूस विचार करतो जाऊ दे, या उकिरड्यात कशाला हात घालायचा. पुन्हा न्यायालयाची प्रक्रिया वेळखाऊ असते आणि अनेकदा अनेक खेटे घातल्यानंतरही तुम्हाला अपेक्षित असलेला न्याय मिळत नाही आणि त्यामुळे मग माणूस म्हणतो जाऊ दे ना, कशाला आपण स्वतःचा वेळ वाया घालवतोय. पण अशा परिस्थितीत सातत्याने आणि एक हाती लढा देऊन त्यांनी जो विजय मिळवलेला आहे त्याचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. आज मुंबईतल्या एका न्यायालयाने राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि सामनाचे संपादक असलेले संजय राऊत यांना 15 दिवसाची सजा, साधी कैद आणि 25,000 रुपयांचा दंड ठोठवला. न्यायालयामध्ये संजय राऊत आपण करत असलेल्या आरोपांबद्दल एकही पुरावा देऊ शकले नाहीत. शिक्षा सुनावताच उच्च न्यायालयात जाऊन नाक रगडून त्या शिक्षेला स्थगिती मिळावी अर्ज करायला त्यांनी प्रयत्न सुरू केले. पण माध्यमांसमोर येऊन मात्र देशाची न्यायव्यवस्था सडली आहे आणि जिथे देशाचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधानांच्या घरी मोदक खात असतील अशा प्रकारचे आरोप करणं, हा जो उच्चपणा झाला, हा जो नालायकपणा झाला, त्याचं प्रदर्शन आज झालेलं बघितलं. संजय राऊत सातत्याने किरीट सोमय्यांवर, त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांवर आरोप करत होते. आरोप अनेक प्रकरण आरोप केले, 9-10 वेगवेगळे आरोप केले, कदाचित जास्तही असतील. त्यातला सगळ्यात प्रमुख आरोप होता की सोमय्या कुटुंबियांची जी एक युवक प्रतिष्ठान म्हणून जी संघटना आहे, ती संस्था आहे, या संस्थेला अटल बिहारींच्या काळामध्ये पंतप्रधान असताना शौचालय बांधण्याचं, सार्वजनिक शौचालय बांधण्याचं काम देण्यात आलं आणि या कामामध्ये 100 कोटीचा घोटाळा झालेला आहे. 100 कोटी याच्या आधी आपल्याला हे पण आठवत असेल की किरीट सोमय्याने कुठली तरी ती विक्रांत विमानवाहू युद्धनौका, त्याच्यासाठी 100 कोटी रुपये, कारण कुठल्याही गोष्टीचं काही झालं की 100 कोटी हा आकडा खूप जवळनं परिचित असावा. पण त्यामुळे शौचालयाच्या कामात 100 कोटीचा घोटाळा झाला असा आरोप संजय राऊत सातत्याने करत होते. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं की हे सिद्ध करा की कुठून 100 कोटीचा घोटाळा झाला. संजय राऊत काहीही सिद्ध करू शकले नाहीत. संजय राऊतांचं म्हणणं आहे की मी जे आरोप केले तशा प्रकारचे आरोप मीरा भाईंदर महापालिकेतल्या कोणी पदाधिकाऱ्यांनी केलेले, तेव्हाचे म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांनी आरोप केले होते आणि कोणीतरी आरोप केला म्हणजे ती गोष्ट खरी असं समजून मी पण, म्हणजे मी राज्यसभेचा खासदार आहे, मी एका फारशा न खपणाऱ्या वर्तमानपत्राचा संपादक आहे, तरी देखील मी असे आरोप करू शकतो आणि मला कोणी अडवू शकत नाही. कारण ती जी वृत्ती आहे ना की अडवणार तर कोण हात घालणार, कारण हात घातला तर तो आपला हात खराब व्हायचा. आणि आरोप करताना जे तारतम्य बाळगायला पाहिजे, महिलांबद्दल बोलताना जो एक विनय बाळगायला पाहिजे, तो तर अभाव असल्यामुळे डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्याशी फोनवर बोलताना ज्या सुसंस्कृतपणाचं प्रदर्शन संपूर्ण जगाला झालं, ते संजय राऊत आज पत्रकार परिषदमध्ये म्हणजे केवळ देशाच्या मुख्य न्यायाधीशांवर आरोप करून थांबले नाहीत, तर मेधा सोमय्यांवरही ज्या प्रकारची टिप्पणी त्यांनी केली की किरीट सोमय्यांना त्यांनी थांबवलं नाही, काय त्यांचा व्हिडिओ प्रदर्शित झाला तर, आणि या ह्याच्यामध्ये मात्र त्यांच्या मनाला वेदना कशा होतात वगैरे वगैरे, हे संजय राऊतांची संस्कृती दर्शवत आहे. आणि जो दुटप्पीपणा त्यांचा जो आज दिसला की न्यायालयात मात्र मी पहिलीच वेळ आहे म्हणून सवलत मागायची, म्हणजे न्यायालयात नाक रगडायचं
आणि बाहेर जाऊन असा आव्हानायचा की स्वतः मोठे क्रांतीवीर आहेत, क्रांतिकारक आहेत, आणि देशाची न्यायव्यवस्था सडली असून विधानसभा निवडणुकीच्या आधी देशाच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना तुरुंगात टाकायचा हा डाव आहे, आणि म्हणजे स्वतः काही लोकशाहीसाठी लढणारे सैनिक आहेत अशा प्रकारचा आव्हानायचा हा जो दुटप्पीपणा आहे तो बरं झालं आज उघड झाला. पण हा विषय फक्त युवक प्रतिष्ठानच्या त्या कथित घोटाळ्याबद्दलचा नाही आहे. अशा प्रकारचे अनेक आरोप सातत्याने माध्यमाच्या द्वारे करायचे, कुठलेही पुरावे द्यायचे नाहीत, आणि एका आरोपावर दुसरा आरोप, दुसऱ्यावर तिसरा, आणि माध्यमांनी ते लावायचं आणि उचलून धरायचं. हे जे राजकारण महाराष्ट्राच्या नशिबी आलं आहे ते महाराष्ट्राला खूप मागे घेऊन जात आहे. आणि अशा राजकारणात किरीट सोमय्यांनी जो लढा दिला, दोघांनी, किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्यांनी जो लढा दिला तो कौतुकास्पद आहे. कारण राजकारणात अनेकदा असं होतं की एखादी लढाई लढायची असते आणि त्या लढाई लढण्यासाठी काही सैनिकांचा काही योद्ध्यांचा वापर होतो, नंतर समीकरणं बदलतात आणि त्यामुळे आपण ज्या दिशेने जातोय त्याच्या विरुद्ध दिशेला जावं लागतं. राजकारणात ही काय म्हणतात ती मजबुरी आहे. आणि असं किरीट सोमय्यांच्या बाबतीत अनेकदा झालं, त्याचंही त्यांना एक फ्रस्ट्रेशन येणं की आपण नेमकं कशासाठी लढतोय. हे खरं आहे की त्यांनी ज्या ज्या लोकांबरोबर विरुद्ध आरोप केले त्यातले अनेक जण आता भाजपाच्या सोबत मित्रपक्ष म्हणून आलेले आहेत आणि आता त्यांच्या पुढे त्यांच्या विरुद्ध काही बोलता येत नाही, कारण पक्षशिस्तीचा भाग आहे. पण तरी देखील जिथे आपल्याला शक्य आहे 28 महिने लढा देणं, 28 महिने न्यायालयात तारखा पडत असताना जाणं, फॉलोअप करणं आणि आपल्या बाजूनी निकाल आणणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्याचा नॅरेटिव्हमध्ये रूपांतर करण्यात कदाचित त्यांना अपयश येईल, कारण माध्यमं ज्या हिरिरीनी संजय राऊतांच्या बाजूने उभी राहिली तेवढ्या हिरिरीने कदाचित भाजपा किरीट सोमय्यांच्या सोबत, मेधा सोमय्यांच्या सोबत उभं राहणार नाही. पण तरी देखील या लढाईचं महत्त्व कमी होत नाही, कारण हे फक्त एक प्रकरण आहे. आणि ज्या प्रकारची वक्तव्य आज संजय राऊतांनी या निकालानंतर केलेली आहेत ते त्यांनी खरं तर न्यायालयात उभं राहून त्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्या समोर उभं राहून हे वक्तव्य करायला पाहिजे होतं की तुम्ही विकल्या गेलेला आहात, मला तुमचा निर्णयच मान्य नाही आहे, तुमच्या न्यायालयाची वैधताच मला मान्यता नाही आहे, कारण देशाचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधानांना मोदक खायला घालतात. अशा प्रकारचं वक्तव्य जर न्यायाधीशांसमोर केलं असतं तर त्या 15 दिवसांचे 15 महिने झाले असते. पण गेला अनुभव आहे तो कदाचित पुरेसा धडा शिकवणारा असावा आणि त्यामुळे हे 15 दिवसही शिक्षा आपल्याला होऊ नये यासाठी धडपड. आणि हे राहुल गांधींच्या बाबतीतही हेच दिसून येतं, बाहेर आल्यावर मोठं क्रांतिकारक असल्याचा आव्हान आहेचा, मी माफी नाही मागणार, पण नंतर मात्र धडपड अशी करायची की शिक्षा होऊ नये. संजय राऊत जामिनावर बाहेर आहेत आणि हे तर केवळ एक प्रकरण आहे, पत्राचाळीचं प्रकरण आहे, डॉक्टर स्वप्ना पाटकरांचं प्रकरण आहे, त्या बँकेच्या घोटाळ्याचं प्रकरण आहेत, अनेक प्रकरण आहेत जी मागे लागलेत. आणि मागणी बदनामीची तर किती प्रकरण असतील माहिती नाही, तीही किरीट सोमय्यांनी आणि मेधा सोमय्यांनी लावून धरावीत. आणि जशी या प्रकरणात 15 दिवसाची शिक्षा झाली आहे तशी किमान आणखीन 3-4 प्रकरणात शिक्षा होऊन देऊ दे त्याच्याशिवाय. आणि ते झालं तरी ही परिस्थिती सुधारणार नाही. पण त्याच्यासाठी जे काही आव म्हणतायत की हे सगळं विरोधी पक्षाचं दमन करण्याचा प्रयत्न आहे, तर ते जर लोकांना त्याच्यावर विश्वास वाटायचा असेल तर न्यायालयात आपण जे पुरावे सादर केले, ज्या गोष्टी पुरावे म्हणून संजय राऊत सांगतायत त्याला शाळेतला मुलगा पण पुरावे असं म्हणणार नाही. कोणाचं तरी ऐकून काहीतरी छापायचं, काहीतरी बोलायचं याला कोणी पुरावे म्हणत नाही. मराठी माध्यमांनी ते पुरावे म्हणून लोकांना दाखवले तरी त्यांनी न्यायालयाचं मत बदलू शकत नाही. संजय राऊतांना शिक्षा झाल्यामुळे समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आनंद झाला होता की चला आता 15 दिवस भोंगा वाजणार नाही. पण माफीवीर करता करता हे जे सगळे स्वतःला क्रांतिकारी म्हणणारे लोक आहेत तेच शिक्षा होऊ नये म्हणून जी धडपड करतात ती धडपड आजही दिसली. पार्श्वभाग शेकला तरी माझं नाक वरती कसं,
हे सांगण्याचा प्रयत्न आजही झाला, पण तरी देखील ही काही शेवटची लढाई नाही आहे. अनेक लढाया न्यायालयातल्या सुरू आहेत आणि त्याचा देखील निकाल लागेल, आणि या निकालांच्यावरती एक ईश्वरी न्यायालयाचा त्याचा निकाल आहे. त्याच्यापासून तर तुम्ही पळून जाऊ शकत नाही, पण तो निकाल लागेपर्यंत मानवी न्यायालयात तरी कोणीतरी लढणं आणि कोणतरी शेवटपर्यंत जाणं आवश्यक आहे. ते डॉक्टर मेधा सोमय यांनी दाखवलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करण्याची, पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.